येवकार हांव संदीप पिळगांवकर, पळयात खबरो विस्तारान। गोंयांत फाटल्या 24 वरांत 66 कोरोना केशींची नोंद जाल्या, जाल्यार एकल्याकूय मरण येवंक ना। वाडट्या केशींच्या फाटभुंयेर काल कोविडाच्या तज्ञ समितीची बसका जाली। गोपांनी दिल्ल्या म्हायती प्रमाण पॉझिटिव्हिटी दर वाडिल्ल्यान तशेंच ओमिक्रोन विशाणूचे धोक्याक लागून सरकारान नायट कर्फ्यू लावपाचेर विचार करचो असो सल्लो तज्ञ समितीन दिला। जाल्यार समितीन दिल्ले निर्णयाचो आढावो घेतले आनी फुडलो कितें तो निर्णय घेतले मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले। कोरोना खातीर 16,078 जाणांचे टेस्टी केल्यात, तातूंत 66 जाणांचे अहवाल पॉझिटिव्ह आयल्यात। देखून दिसपट्टे पॉझिटिव्ह आंकडो वाडिल्ले दिसून येता। एक्टीव केशी फाटल्या कांय दिसा सावन वाडत आसा। एक्टीव केशी आतां 465 पावल्यो। फाटले 24 वरांत 51 जाण बरे जाल्यात। देखून बरे जावपाचें प्रमाण 97.89% पावलां। काल राती तज्ञ समितीची बसका जाली। गोपांनी दिल्ल्या म्हायती प्रमाण वाडत चल्लेल्यो केशी आनी ओमिक्रोन विशाणूचो धोको लक्षात घेवन गोंय सरकारान रातया संचारबंदी लावपाच्या निर्णयाचेर विचार करचो। पॉझिटिव्हिटी दरा प्रमाण वेगवेगळे कर्फ्यूचो सरकाराक सल्लो दिला। समिती ह्या सल्ल्याचेर फुडें चर्चा करतले, तशेंच फुडाराक कसली पावलां उबारपाचे हे सरकाराक कळीत करतले। समितीच्या सरकाराक सांगला जे सप्तकी पॉझिटिव्हिटी दर 3.5% आसा आनी एक्टीव केशी 1,000 हुमरो हुपत जाल्यार स्कॉला बंद दवरात, रेस्टॉरंट 50% क्षमतेन चालू करात आनी शिमेचेर टेस्टींग वाडयात। जर सप्तकी पॉझिटिव्हिटी दर 7.5% पावल्यार पर्यटन बंद करात। एक्टीव केशी 10,000 परस चड जाल्यार गोंय लॉकडावन जाहीर करात आनी जाता तितके गोंया येवपी लोकांचेर बंदी घालात। वासिनाच्या मळावयली बातमी पळयल्यार आतां मेरेन 23.71 लाख जाणांक कोरोनाचे वासीन दिल्यात। 1.83 लाख लोकांनी पयलो डोस घेतला, जाल्यार 10.94 लाख लोकांनी वासिनाचे दोनूय डोस घेतल्यात। फाटल्या 24 वरांत 4,203 जाणांनी वासीन घेतला। ब्युरो रिपोर्ट, गोवा 365। गोंयांत खण वेवसाय परतून एकदां चालीक लावपाक केंद्र सरकारान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पारदर्शी यंत्रणा तयार केल्या। केंद्र आनी राज्य सरकार दोगूय मेळून ही यंत्रणा चालीक लावपा खातीर काम करता। प्रदूषण करिनासतना खण वेवसाय बऱ्या रितीन चलतलो हाचेर विचार करपाक जाय, केंद्रीय मंत्री पियुश गोयलान सांगले। जो एक पारदर्शी वेवस्था केंद्र सरकार ने बनाई थी सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार, उसके हिसाब से गोवा में भी काम हो उसके लिए राज्य सरकार केंद्र सरकार काम कर रहे हैं। लेकिन साथ ही साथ प्रदूषण भी कैसे रोका जाए और माइनिंग व्यवस्थित हो, अच्छे तरीके से हो, ये दोनों चीजों का बैलेंस करने की आवश्यकता है, जिसके लिए केंद्र और राज्य सरकार मिलकर काम कर रही। बाल कुपोषित भुरग्यां खातीर आमी वावुरतात, पण आयच्या महागाईन आमका स्वतः कुपोषित करून दवरला। अतिरिक्त कामाचो योग्य मोबदलो दियात, सरकारी कर्मचाऱ्यांचो दर्जो दियात, पगार वाढवून दियात, अंगणवाडी सेविका आनी मजतनिसांनी सरकाराकडे मागला। आयज अंगणवाडी सेविका आनी मजतनिसांनी आंदोलनाचो 5वो दीस। आझाद मैदानाचेर आपल्या हक्का खातीर तळमळटा, तांच्यो मागण्यो अजून मेरेन पुराय जायना। सरकारान जाता तितले बेगीन आमचे प्रस्न सुटावे करचे आनी आमकां योग्य तो न्याय दिवचो, ना जाल्यार आमी फुडलें पावल उखलतली, जाका आमकां जबाबदार धरपाचे न्हय, अशें अंगणवाडी सेविका आनी मजतनिसांनी सरकाराक शिटकावणी दिल्या। आयकात, आयज आमी हांगासर रेजिडेशनाक बसल्यार 5 दीस जाल्या। आमच्यो मेन मागण्यो म्हटल्यार आमी इन्क्रिमेंट मागलेलो, दुसरो आमी पेन्शन, सीक लीव आनी रिटायरमेंट बेनिफीट आनी नॉमिनी, हे आमचे 5 मेन पॉयंट आशिल्ले। ते आमी 7 तारखेर गोवर्मेंटा कडेन आमच्या डिपार्टमेंटा कडेन दिल्ले आनी आमी तांकां 14 दिसांचो पिरियड दिल्लो आनी 21 तारखेर आमी टोकन स्ट्रायक करतली म्हटलेले। म्हटल्यार तो स्ट्रायक करच्या पयलींच आमकां जे आमी 7 तारखेर डिमांड दिवपाक गेल्ली तेन्ना थंय प्रेस घेतलेली आनी हें जाल्लें म्हूण आमकां हॅरेसमेंट स्टार्ट केलो, शोकॉज नोटीस काडली, ताका लागून आमी तो टोकन स्ट्रायक ना करता डायरेक्ट इनडेफिनेट स्ट्रायकाचेर आयल्यात आतां। आनी अजून पर्यंत आमकां हांगासर आमची कोणेंच दखल घेतलेली ना। सो हांव रिक्वेस्ट करतां CM सरा कडेन आनी आमच्या कन्सर्न मिनिस्टरा कडेन तेंच्यांनी येवचे बेगिनांतल्या बेगीन आनी आमची दखल घेवची, आमचे प्रॉब्लम सॉल्व करचे। ना घेतले जाल्यार कितें आसा हांगासर, आतां आमचो फुडलो कितें स्टेप आसतलो आनी आमी जो स्टेप घेतली त्या स्टेपाक आमकां ब्लेम करची न्ही। हांगासर सरकारान हांगा येवचें म्हणून आनी हा जे इलेक्शन आसा ते प्रत्येक तितून मेन म्हत्वाचो रोल आसा तो बायलेचो आसा, कारण घरांत बायलच सगळें कुटुंब चलयता आनी आयज बायलच ह्या कुटुंबांतल्यान
घरासून भायर सरून आयज हांगा येवन रस्त्यार बसलेली आसा तेन्ना हेजो मोठो फरक पडटालो. जे आझाद मैदानाचेर आमी हांगा जमलेली आसा की आमकां तेजो न्याय जाय, कारण आमकां स्त्री शक्ती फक्त व्हडले व्हडले जे पेपरांनी व्हडले लेख येता पळय त्याच्या परस हांगा येवन सरांनी आमचे जे कितें प्रॉब्लम आसा ते विचारचे, आनी हेच अपेक्षा आयज आमी आझाद मैदानाचेर सगळीं हांगा बायलां एकठांय जावन बसलेली आसा. गोवा 365 खातीर पणजेच्यान विलियम रॉड्रिक्स. एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. जुवारीचो नवो पूल 30 डिसेंबरा सावन पारखुपा खातीर लोकांक उक्तो करतले. जाल्यार जुवारी पुला सयत चार पदरी महामार्गे फुडल्या वर्सा 30 एप्रिलाक पुराय जातलो आनी ताचें उक्तावणूय जातलें. जुवारीच्या पुलाच्या पळोवणे वेळार मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. नॅशनल हायवेच्या फ्रॉम बांबोलीम टू वेर्णा पर्यंत जुवारी ब्रिज आणि जुवारी रोड हाचे इन्स्पेक्शन करपा खातीर हांव आयल्लो. म्हज्या बरोबर CSPC परत कन्सर्न आमचे ट्राफीक कन्सल्टंट कॉन्ट्रॅक्टर्स हे सगळे. दोन गजाली, एक म्हणजे रोड कंजेशन जाता ताका लागून आणि दुसरी गजाल की नॅशनल हायवेचे काम इन्स्पेक्शना खातीर. वो तीन सेपरेट प्रोजेक्ट्स आसात आमचे. एक बांबोळीच्यान अप टू द जुवारी ब्रिजाच्या जंक्शना पर्यंत, नेक्स्ट इज द जुवारी ब्रिज आणि ताज्या उपरांत अप टू द वेर्णा पर्यंत फुडलो. तितूंतलो ऑलमोस्ट इट इज एन 1400 करोड्सचो पॅकेज. ताजी एडिशनल कोविडा खातीर डिले जावन ती एडिशनल पॅकेज वाडल्या. एव्हरीबडी इट इज द प्रोजेक्ट एक्च्युअल कॉस्ट इज एन 1400. हाजो ऑलमोस्ट 14 किलोमिटरचो रस्तो, 8 किलोमिटर इलेवेटेड रोड आणि हितूर 1 किलोमिटर अप्रॉक्सिमेटली इट इज एन 8 लेन जुवारी ब्रिज जो आसा वो आमी कन्स्ट्रक्ट करता. हाजे ऑलमोस्ट 3 फेजीतले काम करता आसतना हाजे पहिले फेजीतले काम जे आसा हे पुराय जावपाक आयला. 30 तारखेच्या पर्यंत तेजी ट्रायल घेवपा खातीर पहिले फेजीतले काम हे सुरवात करतले. सेकंड फेज इज एक्च्युअली ब्रिज. 8 लेन ब्रिजा पैकी 4 लेन ब्रिज वो 30 एप्रील पर्यंत 4 लेन ब्रिज हो कम्प्लीट जातलो. आनी 4 लेन ब्रिज कम्प्लीट जाल्या उपरांतच आमकां थर्ड फेज जी आसा ही बी युटिलायज करपाक मेळटली. ती 80% जे काम आसा. पंचायत करता करता म्हणून वाट पळयत निमाणे कडेन आम आदमी पार्टीन नावेली मतदारसंघातल्या वाठारांतलो कोयर स्वता फुडाकार घेवन नितळ केलो. मंगळारा आम आदमी पार्टीन नितळसाण मोहीम घडोवन हाडली आनी रस्त्या कुशीकचो तशेंच शेतांनी सांठोवन राविल्लो कोयर काडलो. नावेली मतदारसंघाच्या बऱ्याचशा वाठारांनी कोयराच्यो राशी पातळिल्ल्यो. आम आदमी पक्षान फाटले 8 दिसां पयलीं हे विशयाचेर आवाज काडिल्लो. पक्षान वाठारांतल्या पंचायतीक बरोवन हो कोयर काडपाची मागणी केल्ली, पूण खंयच्याच पंचायतीन ताज्या कागाळीचेर लक्ष दिवंक ना. पंचायतीक न रावता निमणे कडेन नावेलीच्या नागमोडे वाठारांतलो कोयर लीप केलो. पक्षाची उपाध्यक्ष प्रतिमा कुतिनोन सांगले. नागमोडे बिलो द ब्रिज आमी 8-10 दीस पयले हो इश्यू हायलायट केल्लो की नावेली कॉन्स्टिट्युन्सीत रस्त्याचेर कचरो गार्बेज भरलेलो आसा म्हणून आनी तो सफाय करपाक जाय म्हणून आमी अपील केल्ले रिस्पेक्टेड सगळ्या विलेज पंचायता कडेन, जावं ते नावेली जावं ते दावोली जावं ते रुंडामोळ. आयज हेणी कांयच करूं ना. 8-10 दीस जाले हेणी कोणें जाप करूं ना. हांवें चिंतिल्लें आनी म्हाका दिशिल्लें की हे करतले खंय तरी. दे वील फील एन्ड दे वील डू बिकॉज इट इज अबावट क्लेनिनस, इट इज अबावट क्लिनींग आवर सरावंडींग सो दॅट पीपल डोंट गेट एनी डिजीज, पीपल डोंट फॉल सेक, सिनियर सिटीजन्स एन्ड भुरग्यांक न्ही कितें जावचें न्ही म्हणून. आयज तेणी कोरोना इट वेंट ऑन डेफ इयर्स इन नागमोडे वीच फॉल्स अंडर द नावेली विलेज पंचायत. नावेली विलेज पंचायतच्या अंडर हें पडटा. हें आमी हांगा आमचे पळय तुमी पळयला आसतले फिल्ड्स, फिल्ड्सांत भितर कितलो कचरो भरिल्लो, भायल्यान रस्त्यार कितलो भरिल्लो हेणी कोरोना. आयज हांवें आमच्या आम आदमी पार्टी आमी 12 वॉलंटियर्स हांवें घेतले. आमी मानाय हायर करूं ना, आमी लेबर हायर करूं ना. आमी स्वता आमच्या हातीन झाडू जी आमची निशाणी आसा झाडू घेवन आयज क्लिनींग केलो. आमी हो इशू 8-10 दीस पयलीं घेतिल्लो आनी प्रतिमा बाय आशिल्ले आमचे वांगडा. आमकां दिसलें की पंचायत आनी हे कितें तरी काळजी घेवन ही कितें तरी उपाय करतले म्हूण, पूण तें जावं ना. तरी आसतना आयज आमगेले आम आदमी पार्टी वॉलंटियर्स आनी एडवोकेट प्रतिमा बाय आमचे सांगाता आयलें आनी हांव खेरीत पासून शाबासकी दिता आमगे सगळे आम आदमी पार्टी वॉलंटियर्सान. तेणें हो
फुडाकार घेतलो क्लीन करपाचो आनी तेणी हें सगळें काम केलें देखून हांव एडवोकेट प्रतिमा भाई तशेंच आमगे आम आदमी पार्टी वॉलंटियर्सांक सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा। ब्युरो रिपोर्ट गोवा 365। पारोडा पंचायतीन नितळसाण मोहीम हातांत घेतली। पंचायतींतल्या सगळ्या वाड्या वाड्यांचेर ही मोहीम राबयली आनी प्लास्टीक कोयर एकठांय केलो। लोकांनी प्लास्टीक भायर उडोवचो न्ही, पंचायत घराघरांनी वचून हो कोयर एकठांय करतली, असो उलो पारोड्याचो सरपंच दीपक खरंगटेन मारला। स्वतंत्र दिना हाजेर आमी एक गार्मेंट ड्रायव हें करया म्हणून प्लास्टीक ड्रायव तो आज आमी कंप्लीट करतात। हें आमगेले गार्बेज ड्रायवाचे चड इनिशिएटिव घेतले ते आमगे पंच बाब जोडा ताका दिल्ले आमचे एक सरपंच आमगे बाब विनास ताणी हें प्लास्टीक गार्बेज ड्रायव करपाक पयलीं सरपंच आसता ताणी चड इनिशिएटिव घेतिल्लो हें करपाक आनी वर्सान वर्स ताचे अंडर हें करताले पूण ह्याय खेपे पोटे आमी करया म्हणले आनी सगळ्यांनी एक जावन केले आमगे पंच आनी आमी सगळें एकठांय रावन कितें म्हणटा तें डिसिजन घेतात तेन्ना आमी सगळे बरोबर हो ड्रायव करतात आनी हें बरें जावचें म्हणून आमी लोकांक थंय सांगतात की प्लास्टीक उडयनाका म्हूण भायर जाता तितली तुमी एकठांय करून दवरात कित्याक आमगे गाडी पंचायतीची म्हयन्याक तीनदां कलेक्शन करता 10 तारखेक 20 तारखेक आनी 30 तारखेक लोकांक विचारपाक जाय म्हूण सारकी त्या भशेन ती डेट दवरल्या आनी तें कलेक्शन करपाक जॉन स्वता आपूण वता आनी तूं कलेक्शन करून घेता कितें आहा बॅग गार्बेज हांगा सगळीं घरां आसा तीं ओन आसा सगळ्यांनी बिल्डींग प्रॉब्लम आमकां कांय ना तेन्ना सगळीं गार्बेज भेटा ते लोक आपल्याले आपूण डिस्पोज करतात म्हणटगीर तें आमकां व्हडलें टेंशन जायना पूण तुमचो प्लांट बी आसा ऑलरेडी हें बांदलें कितें शेड बी बांदल्या आनी मशीन हाडून दवरिल्लें आहा तें आतां बसयतले आमी तें बॉक्स पॅकिंग बिलींग मशीन हाडलें तुमी हय तें गट्टी करपाचें सद्याक कितें जालें तें आसा जी गार्बेज आमी कलेक्ट केल्या इफ्लाक ड्राय गार्बेज तीच अजून आनी उबारली ना त्या कारणान थंय मशीन बसोवपाक प्रोब्लम जाता आमकां तेन्ना हांव गव्हर्मेंटा कडेन मागता की ताणी ती जाता तितली बेगीन ती गार्बेज उबारची कित्याक आमकां झुपकन मुखार त्या प्लांटा भितर आनीक मशीन बसोवन दुसरें कितें हें करून वचकन गार्बेज बरी हें करपाक मेळटलें करपाक मेळचें असलें मागता। आनी आयचें कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता। कोविडाचे फाटभुंयेर घेवया जतनाय, वापरुया मास्क, दवरुया सोशल डिस्टन्स आनी सांबाळुया भलायकी। मेळ्या परत फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365। देव बरें करूं।